नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला चिंबोरीचं कालवण करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, चिंबोऱ्या, मिक्स मसाला, हळद, काश्मीरी मिरची पावडर, मीठ, कोथिंबीर, कांदा, त्याच्या गरम मसाला, टेचलेली लसूण, चण्याचं पीठ, सुकं खोबरं भाजून घेतले आणि 4 कांदे भाजून घेतले, लसूण आणि आलं। तर चला सुरू करूया। हे तेल, मोठे 4 चमचे तेल गरम झाले, त्याच्यामध्ये टेचलेलं लसूण घालायचं। लसूण चांगली परतले, त्याच्यामध्ये आपण हे घालूया। त्याच्यामध्ये 1.5 चमचा मिक्स मसाला घालायचा, 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला। हे घालून चांगलं परतून घ्यायचं। हे चांगलं परतलंय, आता आपण त्यामध्ये पाणी घालूया। आता हे शिजतोय, तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। त्यासाठी हे भाजलेला कांदा घ्यायचा, आलं, लसूण आणि खोबरं। आणि यातली थोडी कोथिंबीर, याचा आपण मसाला करून घेऊया। आता हे चांगलं उकळलेलं आहे, आपण हे गॅस जरा बारीक करूया आणि ह्या कवट्या भरून घेऊया चिंबोरीच्या। त्यासाठी आपण पीठ तयार करूया। हे चण्याचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 कांदा आहे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि हे जे आपण वाटण तयार केलेलं ना, त्यातला 1 चमचा वाटण घालायचं। हे असं एवढं सैल भिजवायचं आणि मग ह्याच्यामध्ये भरायचं। हे भरलेले आहेत, आता आपण ह्याच्यामध्ये घालूया। आणि हे चांगलं शिजू द्यायचं, शिजू द्या 5 मिनटं। अजून शिजायचं आहे, तोपर्यंत आपण हे जे फेंगडे आहेत ना, हे वाटून घेऊया आणि ह्याचा अर्क त्याच्यामध्ये घालूया। हे ते वाटलेलं गाळून त्याचा अर्क घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यात घालायचं। त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं। तयार झाले कालवण, आपण गॅस बंद करूया। तुम्हाला मी काढून दाखवते,
तैयार है कालवण, त्यावर थोड़ी कोथिंबीर घालायची। जर का माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सब्सक्राइब करा। थैंक यू।